लोकसभेचा निकाल आज येत आहे आणि संपूर्ण देशातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर संपूर्ण देशातल्या नागरिकांनी मतदारांनी विश्वास दाखवला आणि स्पष्ट बहुमतात एनडीएचं सरकार आज आपल्या देशात पुन्हा आलेलं आहे. मोदी साहेबांवरचा विश्वास जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे. जनतेचे संपूर्ण देशातल्या जनतेचे आम्ही खूप खूप आभार मानतो की मोदी साहेबांवर विश्वास दाखवला. देशाचं संरक्षण मोदी साहेबच करू शकतात हा विश्वास आत्मविश्वास जनतेमध्ये आहे. म्हणूनच एवढं स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आज सत्तेत आलेलं आहे. मोदी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जनधन योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, अनेक विकास कामं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशात झालेली आहे. नुसतं म्हणजे फक्त विकासच नव्हे तर देश सुरक्षित मोदी साहेबच ठेवू शकतात हा आत्मविश्वास जनतेमध्ये आहे. म्हणून देशामध्ये संपूर्ण एनडीएचं सरकार आज स्पष्ट बहुमतात आलेलं आहे आणि विरोधकांना त्यांची जागा या जनतेतील नागरिकांनी देशातील नागरिकांनी दाखवलेली आहे. मी पुन्हा एकदा शिर्डी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशातल्या जनतेचे आभार मानतो की मोदी साहेबांवर आपण विश्वास व्यक्त केला, सार्थ विश्वास आपण व्यक्त केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अष्टपैलू खेळाडू आपण म्हणतो त्याप्रमाणे मोदीजी हे विकासाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज संपूर्ण भारताने मान्य केलं आणि त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास दाखवून पुन्हा भारतीय जनता पार्टीला पहिल्याही पेक्षा जास्त सीट निवडून आणले आणि तिने जे आश्वासन दिलं की आम्ही गरिबी हटवणार, त्याच्यानंतर भारतातलं किंवा काश्मीरचं जे 370 कलम आहे की त्या 370 कलमामुळे आपलं काश्मीरची जी काही समस्या आहे ती कायम चिखळत राहते आणि तिच्यामध्ये की आपला अर्थसंकल्पामध्ये सुमारे 7 ते 8% खर्च हा काश्मीर होत राहतो. म्हणून आपल्याला आपला 370 कलम हा रद्द झाला पाहिजे की जेणेकरून आपल्या भारतामध्ये ही शांतता नांदावी असं लोकांना पण वाटतं आणि लोकांनी ते सगळे मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून पहिल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला जास्त सीट दिले आणि हा जो काही विश्वास जनतेने दाखवलेला आहे हा 100% विश्वास भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेब हा प्रत्यक्षात उतरवतील अशी साईबाबाचरणी प्रार्थना करतो आणि जनतेला पण खात्री देतो. आज महाराष्ट्राच्या जनतेने जे भाजप शिवसेनेवर प्रेम दाखवून मोदी सरकारसाठी खंबीरपणे सर्व महाराष्ट्राच्या जनतेने जे साथ दिली व शिवसेनेने भाजप शिवसेने भाजपबरोबर युती करून महाराष्ट्राच्या जनतेने फुल एकदम सपोर्टनी मोदी सरकारवर जो विश्वास दाखवला व आज काँग्रेस राष्ट्रवादीची इतकी हाल केली
त्याला तीन चारच्या पुढे जाता आले नाही. आम्ही शिर्डी भाजप शिवसेनेच्या आज 4 किलो पेढे वाटून जे जल्लोष साजरी केला ओ यांना पुढच्या वर्षी 4 पेक्षा बी जाणार नाही. शून्यवर येतील. जय हिंद जय महाराष्ट्र. मोदी सरकारवर पहिल्यापासूनच आपल्या जनतेचा पूर्ण विश्वास होता आणि जो विश्वास आहे तो सर्वसामान्य जनतेने प्रत्यक्षात आणून दिलेला आहे. तसेच बीजेपीला शिवसेनेची भक्कम साथ मिळाली आणि हे दोन्ही पक्ष मिळून आपली सर्वांगीण प्रगती करतील. असंच म्हणजे आम्ही शिवचरणी प्रार्थना करतो की बीजेपीचं हे मोदी सरकार जे आहे हे या वर्षी आलं पुढील 5 वर्षात ही सत्ता येऊ अशी साहेब चरणी आम्ही प्रार्थना. आणि भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये भारत माता की जय ही घोषणा होती ती खऱ्या अर्थाने आज साकार झालेली आहे. भाजपच्या NDA विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये तर भारताचा दबदबा वाढलेला आहेच, परंतु देशामध्ये भविष्यात समान नागरी कायदा, त्याचप्रमाणे चीन आणि पाकिस्तानला एक चपराक बसलेली आहे. पाकिस्तान आणि चीनची सुद्धा भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची आता हिंमत होणार नाही. सबका साथ आणि सबका विकास ही घोषणा सर्वार्थाने सार्थ होण्याची, त्याची परिपूर्तता होण्याची वेळ आता आलेली आहे. भविष्यामध्ये समाजाच्या देशाच्या जनतेच्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकडे मोदीजींचा कल राहील आणि हा देश जगद्गुरु म्हणून, भारत जगद्गुरु म्हणून प्रस्थापित होईल अशी साईचरणी प्रार्थना करतो. सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन गेल्या 5 वर्षामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये मोदीजींनी जो विकास केला, त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, महिलांची सुरक्षा ह्या मुद्द्यावर गेल्या 5 वर्षात जे काम केलं त्या कामाच्या बळावर गेल्या 1.5 महिना जी निवडणूक संपूर्ण भारतामध्ये होत आहे त्यामध्ये मोदींनी एक घोषणा दिली होती, आपकी बार 300 पार. केवळ कामाच्या आणि कामाच्या बळावर आपकी बार 300 पार याला जनतेने अपार समर्थन दिलं आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर 300 पुढे जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य चहावाला देशाचा दुसऱ्यांदा पंतप्रधान होतो आणि स्वबळावर होतो ही संपूर्ण भारतासाठी गर्वाची बाब आहे. माननीय मोदीजींना या पुढच्या 5 वर्षासाठी शिर्डी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांचा आशीर्वाद मिळू अशी प्रार्थना करतो आणि मोदीजींना शुभेच्छा देतो. हॅलो.